आर्थिक फसवणूक प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आरोपींना त्वरित अटक करा अशी मागणी मोहोळचे राजू सुतार यांनी केली आहे. मोहोळ शहरातील सद्गुरू ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेतून राजू भगवान सुतार यांनी 18 ऑगस्ट 2010 रोजी 5 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. या कर्जाचे नियमित हप्ते भरत असताना अचानक आर्थिक अडचणीमुळं काही हप्ते थकित गेल्यानं त्यांना पतसंस्थेतून नोटीस काढण्यात आली. राजू सुतार यांनी पतसंस्थेचे चेअरमन दिलीप देशपांडे, व्यवस्थापक अनिल देशपांडे, सहव्यवस्थापक राहुल देशपांडे, कोऑर्डिनेटर ओंकार देशपांडे यांच्याशी तडजोडीसंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी त्यांना 8,72,132 रुपये भरण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे 8,72,132 रुपये राजू सुतार यांनी पतसंस्थेत भरणा करून भरलेली कॅश पावती आणि पतसंस्थेच्या पत्रावर कर्ज नसल्याचा दाखलाही घेतला. परंतु दिलीप देशपांडे, अनिल देशपांडे, राहुल देशपांडे, ओंकार देशपांडे यांनी ती रक्कम पतसंस्थेत न भरता स्वतःच्या आर्थिक हितासाठी वापरली. त्यामुळं राजू सुतार यांना पुन्हा 8,72,132 रुपये भरणा करण्याची नोटीस आली. त्यानंतर त्यांनी पतसंस्थेत चौकशी केली असता त्यांना समाधानकारक उत्तर देण्यात आलं नाही. त्यामुळं आपली आर्थिक फसवणूक झाल्याचं राजू सुतार यांच्या लक्षात आलं. त्यांनी संबंधित व्यक्तींच्या विरोधात कोर्टात फिर्याद दिली. न्यायालयानं चेअरमन दिलीप देशपांडे, व्यवस्थापक अनिल देशपांडे, सहव्यवस्थापक राहुल देशपांडे, कोऑर्डिनेटर ओंकार देशपांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मोहोळ पोलीस ठाण्याला दिले. त्यानुसार आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करून अटक करावी अशी मागणी राजीव सुतार यांनी केली आहे. फिर्यादीच्या वतीनं ॲडव्होकेट NM क्षीरसागर, ॲडव्होकेट SN क्षीरसागर, ॲडव्होकेट AN पाटील यांनी काम पाहिलं. मी 8,72,132 रुपये याला वन टाईम सेटलमेंट केली आणि ते मी पैसे पण भरले. पैसे भरल्यानंतर एक वर्षानंतर मला एक नोटीस आली की 1 चेकच्या खाली तुमच्यावर कारवाई करण्यात आली म्हणून. मी ह्यांच्याकडे 1 चेकची कारवाई केली म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मोहोळ यांच्याकडे गेलो. त्यांना विचारणा केली तर ते म्हणले की तुमचं बँकेच्या रेकॉर्डरला कुठल्याही प्रकारची रक्कम दिसून येत नाही, त्यामुळं तुमच्यावर ही 1 चेकची कारवाई करण्यात आलेली आहे. नंतर मी मग सहकार न्यायालय सोलापूर येथे गेलो. सहकार न्यायालयातून मी स्टे आणला आणि मी त्यांच्यावर एक पोलीस केस केली मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये. पोलीस केस केली असताना पोलीस स्टेशननी माझी कुठल्याही प्रकारची 1 वर्ष दखल घेतली नाही, म्हणून मी प्रायव्हेट फौजदारी मोहोळ न्यायालयामध्ये दाखल केली. न्यायालयाने मला त्यांच्यावरती 420 गुन्हा दाखल केलेला आहे आणि 420 गुन्हा दाखल केला तर मोहोळ पोलीस स्टेशनने तातडीने त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्या बँकेवरती प्रशासक नेमावा अशी माझ्यासारख्या बऱ्याच लोकांची फसवणूक त्यांच्या